आदेश अलख निरंजन रामकृष्ण हरिमौली याठिका आळंदीच्या या पवित्र महाक्षेत्रात आपल्या योग सामर्थ्य बलावर सिद्ध माऊलींनी म्हणजे वंदनीय श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली ही भिंत पहा। ही भिंत जी चालवली आहे त्याचं दर्शन घेत आहेत। त्याचं दर्शन आपल्या गुरुमाई सभागती पारायणीताई राजन्नाथ गोसावी ह्या या ठिकाणी घेत आहेत। बघा या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे माऊली आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताई माऊली आहेत। बघा या ठिकाणी दिसतं आहे आपल्याला या भिंतीवर बसलेले आहेत आणि त्याचा आपण आनंदाने या ठिकाणी लाभ घेतो आहे। म्हणजे किती महासामर्थ्य होतं बघा की 1400 वर्षाच्या तपश्चर्या या किल्ल्यात चांगदेव महाराजांना या ठिकाणी वाघावरून जे आलेले होते त्यांचा जो अहंकार जो होता तो अहंकार या ठिकाणी त्या भिंतीला चालवून माऊलींनी तो अहंकार या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हेच लक्षात घेऊ आपण की अहंकाराचा वारा न लागूया राजसा। या ठिकाणी ताईंनी तुम्हाला जे भिंतीला ते हात लावून दाखवलेले बघा त्या ठिकाणी याच्यामध्ये एक हिलिंग पॉवर आहे। म्हणजे तुम्ही जर इथे आलात किंवा कुठेही जागृत देवस्थानात गेलात तर त्या ठिकाणी आपले दोन्ही हाताचे जे तळवे आहेत बघा इथे ताई दाखवत आहेत, तर हे तळवे जे आहेत ते तळवे हे पूर्ण असे आपण घासायचे असतं। मला दोन्ही तळवे घासत आहेत, त्या दोन्ही तळवे बोटांसहित घासले जात आहेत आणि मग ते आपल्या शरीरावरून ते हात फिरवून घ्यायचे। म्हणजे त्या ठिकाणी ती ऊर्जा आपल्यामध्ये ती अनुग्रहित करायची हा त्याचा प्रयोग आहे। ह्यालाच म्हणतात एक प्रकारे नॅचरल वे ऑफ हिलिंग हा तो प्रकार आहे। अँड आणि या ठिकाणी जे आपल्याला आपण खरं तर बघत आहेत की ही भिंत एवढी मोठी अवाढव्य आपल्याला दिसते, तर ती एवढी मोठी अवाढव्य भिंत नाही आहे। ॲक्च्युली मूळ भिंत जी आहे ती मूळ भिंत छोटी होती, माऊली बसलेल्या होत्या ती छोटी होती, उंचीने पण छोटी होती, आकाराने पण छोटी होती। मात्र काय झालं की त्याच्यानंतर जेव्हा लोकांना अनुभव यायला लागला की भिंतीतला कणकणभर माती लोक घेऊन जायला लागले, कारण का ती संजीवनी त्या ठिकाणी त्या मृत्यिकेमध्ये सिद्ध झाली होती आणि असं करता करता करोडो करोडो अब्जो लोक ते माती घेऊन जात आहेत, वर्षानुवर्ष घेऊन जात आहेत। असे आता हे म्हणून ह्या भिंतीला संरक्षण व्हावं म्हणून हे बाजूने त्याला असे काळे पत्थर लावलेले आहेत आणि आतमध्ये मात्र ओरिजिनल जी मूळ भिंत आहे ती माऊलींची या ठिकाणी सिद्ध आहे। तरी पण इथले व्हायब्रेशन जे आहेत ते तुम्हाला इथे आल्यानंतर आपल्याला निश्चित जाणवतात। आणि या ठिकाणी आपण बघतो आहे की या ठिकाणी बघा या ठिकाणी माऊलींच्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या ठिकाणी माऊलींचा स्पर्श झालेल्या पादुका आहेत। जर आपल्याला समजा मुख्य देवस्थानात आपण गर्दीमुळे पादुकांचं दर्शन घेतलेलं नसाल तरीसुद्धा या ठिकाणी मागच्या बाजूला बघा या आणि या पादुकांचं आनंदाने महादर्शन घ्या। ह्या जागृत पादुका आहेत, आनंदाने याचं दर्शन आपण घेऊ शकता। आदेश अलख निरंजन रामकृष्ण हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम।